ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार. विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर निरूपण करणार आहोत आणि आजच्या विचाराचं शीर्षक आहे तेव्हाचं आत्मज्ञान लाभते. तेव्हाचं आत्मज्ञान लाभते हे शीर्षक असणार आहे आपल्या आजच्या विषयाचं. आता स्वामीजी काय म्हणतात ते बघूया. वस्तू जितकी जवळ तितकीच तिची जाणीव आपल्याला कमी. आत्मा हा जवळात जवळ आहे त्यामुळेच असंयत चंचल चित्ताच्या व्यक्तीला याचा सुगावाही लागत नाही. पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो आणि अखेर महान होतो. तेव्हाच त्याला आत्मज्ञान लाभते व मीच तो आत्मा आहे, तत्त्वमसी, श्वेतकेतो वगैरे वैदिक महावाक्यांची त्याला प्रत्यक्ष अनुभूती होते. तेव्हा इथे स्वामीजींनी बघा काय सांगितलेलं आहे. स्वामीजी म्हणतात की एखादी वस्तू जितक्या आपल्या जवळ असते तितकं आपलं त्या वस्तूकडे दुर्लक्ष होतं, म्हणजे त्याची आपल्याला जाणीवच राहत नाही. आता बघा हवा आपल्या अवतीभोवती आहे आणि प्रत्येक क्षणाला आपण श्वासोच्छ्वास घेत आहो, पण आपल्याला जाणीव आहे का? आपण जाणीवपूर्वक घेतो का? आपण जाणीवपूर्वक घेत नाही. पण जेव्हा कोरोना झाला, जेव्हा श्वास घेण्यामध्ये त्रास व्हायला लागला, जेव्हा ऑक्सिजन कमी पडू लागला, तेव्हा सगळ्यांना जाणवलं की ऑक्सिजन जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे. तोपर्यंत कुणालाही त्याची जाणीव नव्हती. आता हे डोळे आपले इतके जवळ आहे, आपल्याला जाणीव नाही, कधी आपण बघत पण नाही. पण जर एखाद्या डोळ्याला त्रास झाला किंवा एखादा डोळा आंधळा झाला तेव्हा कुठे आपल्या डोळ्याचं महत्त्व कळते? तोपर्यंत आपल्या डोळ्याचं महत्त्व कळतच नाही. म्हणजेच जर एखादी वस्तू आपल्या अगदी जवळ असेल तर तिची आपल्याला जाणीव राहत नाही, तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पती पत्नी, आई वडील आणि मुलगा जेव्हा एकत्र असतात तेव्हा कधीही त्यांचं लक्ष नसतं, पण जेव्हा पती पत्नीपैकी एखादा जातो तेव्हा मग मात्र जाणवते की अरे आपल्याला किती सहाय्यभूत होते पती किंवा पत्नी. तोपर्यंत जाणीव नसते. अशा प्रकारे कोणतीही वस्तू आपल्या जेवढं जवळ असते ते तेवढं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्याला तेवढं महत्त्व देत नाही. पण जी गोष्ट खूप प्रयत्न करून प्राप्त करावी लागते, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावे लागतात, अशी गोष्ट मात्र आपण नेहमी लक्षात ठेवतो. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात आत्मा हा तसाच आहे, आपल्या अगदी जवळ आहे. तो आपल्या प्राणाचाही प्राण आहे, तो आपल्या आत्म्याचाही आत्मा आहे. पण आपल्याला जाणीव आहे का? त्या आत्म्यामुळेच आपण जिवंत आहोत. तो आत्मा आहे म्हणूनच आपण सगळं काही करू शकतो. आपली इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं हृदय हे सगळे कार्य करतात. कशामुळे? त्या आत्म्यामुळे. तो आत्मा जर या शरीरात नसला तर हे शरीर म्हणजे पंचभूताचं जड एक शरीर आहे, हाडा माणसाचं शरीर आहे. पण जोपर्यंत तो आत्मा आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपला जाणीव कधीच होत नाही. आपल्याला वाटतं की हे सगळं आपोआप होत आहे. कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. आपलं रक्ताभिसरण होत आहे, अन्नपचन होत आहे, आपण श्वासोच्छ्वास घेत आहोत, आपण झोपलो तरी आपण जिवंत राहतो, हे सगळं कोणीतरी करत आहे.
हे आपोआप काही होत नाही, पण आपल्याला जाणीव असते का? आपल्याला त्याची मुळीच जाणीव नसते. आपल्याला वाटतं की आपणच करतो आहेत आणि हे सगळं आपोआप होत आहे. आपोआप काहीही होत नाही, त्यासाठी काहीतरी शक्ती पाहिजे. आणि ती शक्ती, ते आत्मचैतन्य, ते आपल्यामध्येच आहे. ते आत्मचैतन्य जर हे शरीर सोडून निघून गेलं तर शरीर नुसतं मुर्दा होऊन पडलेलं राहते. तेव्हा सगळ्या लोकांना जाणवते की अरे आत्तापर्यंत हा चांगला होता, कालपर्यंत बोलत होता, अचानक काय झालं? अचानक हार्ट अटॅक आला आणि गेला. म्हणजे बघा, तोपर्यंत आपल्याला कधी वाटलं नाही की ही व्यक्ती कायमची जग सोडून जाईल. म्हणजे आपण नेहमी गृहित धरून चालायचो की ही व्यक्ती राहणारच आहे. आपणसुद्धा हाच विचार मनामध्ये करतो की आपण काही मरणार नाही, आपण राहणारच आहो. बाकी सगळे लोक मेले तरी आपण जिवंत राहणारच आहो. म्हणजे अशी आपली धारणा असते, कारण आपल्याला माहिती नसते की ह्या शरीरामध्ये कुणीतरी आहे आणि एक दिवस शरीर थकल्यानंतर जे काहीतरी आहे ते निघून जाणार आहे आणि आपलं शरीर मृतवत पडून राहणार आहे. याची जाणीव नसल्यामुळे आपण कधीच मृत्यूचा विचार करत नाही. आपल्याला वाटतं की आपण या जगामध्ये कायमचंच राहणार आहोत. म्हणून स्वामीजी म्हणतात की अगदी जवळाजवळ जर कोणती वस्तू असेल तर आत्मा आहे. इतकं जवळ काहीच राहू शकत नाही. तुमचा मित्र, तुमचे आईवडील, तुमची पत्नी, तुमचा पुत्र, कोणीही तुमच्या इतकं जवळ राहू शकत नाही. कारण हा आत्मा 24 घंटे तुमच्यासोबत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे, तुमच्या अगदी हृदयात आहे, ज्योतिर्मय आहे. तो आहे, बाकी काहीही नाही. तोच एकमात्र आहे, तो कायमचा राहणार आहे. आता एवढ्या जवळ असूनसुद्धा आपल्याला जाणीव का होऊ नये हे केवढं मोठं आश्चर्य आहे. कारण ही आहे महामायेची शक्ती. ती महामाया जीवाला भुलवून ठेवते आणि या जीवाला कळूच देत नाही की त्याचं स्वरूप चैतन्य स्वरूप आहे, तो शरीर मनापासून वेगळा आहे. हे जर कळलं तर हा जीव मुक्त होऊन जाईल आणि तो मुक्त झाला की मग ह्या जन्ममृत्यूच्या बंधनात त्याला पडावं लागणार नाही. म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा संसारात यावं लागणार नाही. तर इथे म्हणतात की अशी कोणती व्यक्ती आहे की जिला हा आत्मा जवळ असून सुद्धा जाणवत नाही, ते पण स्वामीजी सांगतात. असह्यत चंचल चित्ताच्या व्यक्तीला याचा सुगावाही लागत नाही. असह्यत जे ज्याचं मन कंट्रोलमध्ये नाही, ज्याचा मनावर ताबा नाही, आणि चंचल चित्ताच्या, आणि ज्याचं मन अतिशय चंचल आहे, अशा व्यक्तीला या आत्म्याचा सुगावाही लागत नाही. इथे 2 गोष्टी सांगितलेल्या आहे की आपल्याला इंद्रिय आहेत, आपल्याला मन आहे, पण याच्यावर आपला संयम नाही. आपल्याला वाटते की तेच कार्य करत आहे आणि त्यांच्या मागे आपण धावत राहतो. आणि जेव्हा आपलं मन चंचल असते, मन सतत विचारात मग्न असते आणि मन ह्या जगाविषयीचेच विचार करत असतात, तेव्हा त्या मनाला, त्या बुद्धीला, इंद्रियांना हे कधीही कळू शकत नाही की काहीतरी सूक्ष्म, काहीतरी शक्ती ह्या आपल्या शरीरामध्ये आहे आणि आपल्यावर कंट्रोल करत आहे. त्या शक्तीच्या आज्ञेनेच आपण कार्य करत आहोत हे इंद्रियाने मनाला कळत नाही, कारण त्यावर कुठे कंट्रोलच राहिलेला नाही. आणि चंचल मन, त्या मन एवढं चंचल की सतत विचार करत राहते. 24 आवर्स मन काही ना काहीतरी चिंतन करतच राहते. आपल्याला मनाला शांत करता येतच नाही. आता हे मन ह्या जगाचं चिंतन करते, सतत चिंतन करते, शरीराचं करते, बाकी गोष्टींचं करते, विषयांचं करते, पैशाचं करते, ह्या सगळ्या भौतिक गोष्टीचं चिंतन मन सतत करत राहते. त्यामुळे ते मन काय होतं? बहिर्मुख होतं. उपनिषदामध्ये म्हटलं आहे
की जेव्हा आपलं मन बहिर्मुख होतं तेव्हा आपण बाहेरचं जग बघतो. परांची खाणी वेतृणत स्वयंभू, तस्मात परांपशेती न अंतरात्मन. कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन. ह्या श्लोकामध्ये कठोपनिषदेच्या मंत्रामध्ये म्हटलं आहे की मनुष्याचं मन आणि इंद्रिय कसे आहे, बहिर्मुख आहे, परांची खाणी, त्यामुळे तो बाहेरच्याच गोष्टी बघतो. न अंतरात्मन, त्याच्या आतमध्ये हा आत्मा दडलेला आहे पण तो कधी बघत नाही, तो आतमध्ये कधी डुबी देत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, डूब 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 रूपसागरे आमार मन, तलातल खोजले पायू रे प्रेम रतन धन. अरे मना, डूब दे, तुझ्या आतमध्ये डूब दे, सगळं काही आतमध्येच आहे. पण काही काही असे धीर पुरुष असतात, कश्चित धीरा प्रत्येक आत्मानमैक्षत, एक प्रत्येक म्हणजे आतमध्ये, पराग म्हणजे बाहेर. इंद्रिय कसे आहे, पराग, बाहेरच्या गोष्टी बघतात. पण काही धीर पुरुष ते आपली अंतर्दृष्टी आत फिरवतात, ते आत बघण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा ते आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कळतं की आपल्या आतमध्येच तर सगळं काही आहे. कश्चित धीरा प्रत्येक आत्मानमैक्षत आवृत्त चक्षुहू अमृतस्य मिशन, म्हणजे ते सगळे इंद्रिय आवृत्त करतात, म्हणजे अंतर्मुख करतात आणि त्या आत्म्याला स्वतःच्या हृदयामध्येच बघतात. म्हणून स्वामीजी काय म्हणतात बघा, पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो आणि अखेर महान होतो. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर महान व्हायचं असेल, महात्मा व्हायचं असेल, तर स्वामीजींनी उपाय सांगितलेला आहे की असे धीर पुरुष क्वचित, फार थोडे, तर हे काय करतात, ह्या मनाला बाहेर जाऊ देत नाही, मनाला संयत करतात, इंद्रियावर नियंत्रण ठेवतात, इंद्रियांवर कंट्रोल करतात आणि अंतर्जगात प्रवेश करतात, अंतर्जगात डूब देतात. ते बाहेरच्या जगाची पर्वा करत नाही. आपल्याला माहीत आहे तुकाराम महाराज त्या भंडाऱ्याच्या गुहेमध्ये जाऊन बसायचे कशासाठी, की हा गोंधळ नको, हा गोंगाट नको, शांत पाहिजे. लोक हिमालयात जायचे, लोक नर्मदा किनारी जातात, गुहेमध्ये जातात कशासाठी, कारण तिथे त्यांना मनाला शांत करायचं आहे. ह्या बाजारामध्ये मन शांत होणार नाही. सगळीकडे आपण बघतो की या संसाराचा बाजारच आहे आणि सगळीकडे गोंधळ आहे. अशा या गोंगाटामध्ये आणि गोंधळामध्ये मन शांत होणार कसं? म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मधूनमधून एकांतवास केला पाहिजे, भगवंताला आळवलं पाहिजे, बाकी सगळे विचार सोडून दिले पाहिजे. 15 दिवस 8 दिवस कमीत कमी 3 दिवस तरी एकांतवास केला पाहिजे आणि मनाचं मंथन केलं पाहिजे. या मनाचं मंथन करून लोणी काढलं पाहिजे. मग ते लोणी तुम्ही पाण्यावर ठेवलं तरी बुडणार नाही. तुम्ही एकांतात जाऊन ज्ञान भक्ती लाभ करून घ्या, मग संसारात राहा. संसारामध्ये तुम्ही आसक्त होणार नाही. असे कितीतरी उपाय सांगितलेले आहे आपल्याला की मन अंतर्मुख करणं आवश्यक आहे. जर मन अंतर्मुख होत नसेल तर मधूनमधून एकांतात गेलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, साधुसंग केला पाहिजे, जपध्यान केलं पाहिजे. हे सगळे उपाय सांगितलेले आहे. पण मात्र हे सतत करत राहावं लागतं, चिकाटीनं करत राहावं लागतं. पण हे करणार कोण? ज्याला हे कळलेलं आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याला हे कळलेलं आहे की शरीर आणि आत्मा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हा विवेक पाहिजे की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे. आत्माच नित्य आहे, शरीर अनित्य आहे. हा बोध जोपर्यंत बुद्धीमध्ये होत नाही तोपर्यंत मनुष्य प्रयत्न करेलच कशाला. म्हणजे जो विवेक मनुष्य आहे तो विचार करतो आणि त्याला कळतं की अरे मी म्हणतो पण हा मी खरा मी कोण आहे. हे शरीर तर राहू शकत नाही कारण हे नेहमी बदलत असते, हे कायमचं राहत नाही. मनही बदलत असते, सगळं काही बदलत असते. मग हा मी कोण आहे,
जन्मापासून तर मरेपर्यंत ज्याला नाम रूप जात काहीही नाही, ज्याला इंद्रिय स्पर्श करू शकत नाही, अवांग मनाचं गोचर आहे, तो साक्षीरूपानं ज्योतिस्वरूप आपल्या हृदयामध्येच बसलेला आहे याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, आपण शास्त्रामध्ये वाचतो, संतांकडून ऐकतो आणि आपल्याला जेव्हा जाणीव होते की ह्या लोकांनी उपलब्धी करून घेतलेली आहे, ह्या लोकांनी स्वतःला शरीरापासून वेगळं केलेलं आहे आणि तेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे, मग ते प्रयत्न करतात. नाहीतर या जगामधले एवढे भोग आहे, विषयांचे भोग, एवढं ऐश्वर आहे, धन आहे, सगळं काय आहे, मान सन्मान आहे, हे सगळं सोडून कोण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल? काय बाहेरच्या गोष्टी फार आकर्षित आहे, प्रलोभनीय आहे, तेव्हा ह्या बाहेरच्या गोष्टीत मनाला प्रलोभित करत असतात. पण काही काही असतात, म्हणून स्वामीजी म्हणतात, पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो आणि अखेर महान होतो. तेव्हा काही लोक जे असे विवेकशील असतात ते मनाला अंतर्मुख करतात आणि कालांतराने, एकदम होत नाही, आणि कालांतराने ते आत्म्याला प्राप्त करून घेतात, त्यांना साक्षात्कार होतो आणि ते महान होतात. हे महान होण्याचं एक रहस्य आहे, कारण हा आत्मा अतिशय सूक्ष्म आहे, इंद्रियांना मनांना दिसू शकत नाही. अनोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतो निहितो गुहायाम तमक्रतु पश्यति वीत शोक धातु प्रसादात महिमान आत्मनः. धातु प्रसादात म्हणजे जेव्हा आपले इंद्रिय शुद्ध होतात, मन पवित्र होते, तेव्हा काय होतं, ह्या आत्म्याचा महिमा आपल्याला कळतो. ग्लोरी ऑफ द आत्मन, हे आत्म्याचा किती महिमा आहे, तो कसा सर्वत्र व्यापलेला आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, आणि तो आत्मा आपणच आहो याची त्याला अनुभूती होते. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं आहे की तत्त्वमसि श्वेतकेतो हो. अरे श्वेतकेतू, तू तोच आहे, तू आत्माच आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, हे जे शास्त्रामध्ये महावाक्य सांगितलेले आहे, त्यांचा अनुभव केव्हा येतो, जेव्हा त्याला साक्षात्कार होतो. आणि कालांतराने त्याला साक्षात्कार होतोच, जो साधना करतो, जो प्रयत्न करतो, त्याला अनुभव येतोच. पण असे लोक फार कमी असतात, आध्यात्मिकतेकडे वळणारे लोक फार कमी असतात, कारण इथे संघर्ष आहे. इंद्रिय आणि मनाचा स्वभाव स्वाभाविक बाहेर जाणं आहे, कारण त्यांनी हे जगच बघितलं आहे, अनेक जन्मापासून या जगाचा अनुभव घेतलेला आहे, तेव्हा त्यांना हे जग दिसतं. पण आपल्या आतमध्ये काहीतरी सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे, जे आपण इंद्रियाद्वारे अनुभवू शकत नाही, त्याची त्यांना कल्पना नसते, कारण त्यासाठी मन पवित्र पाहिजे, मन एकाग्र पाहिजे, बुद्धीमध्ये विवेक पाहिजे, साधना पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असेल तरच कळू शकतं. पण काही लोक मात्र, काही साधक, काही धीर पुरुष हे चॅलेंज स्वीकारतात. त्यांना माहीत आहे की मार्ग कठीण आहे, तरीसुद्धा ते आव्हान स्वीकारतात आणि कमीत कमी प्रयत्न तरी करतात. यश येवो की अपयश येवो, ते आपल्या हाती नाही. कधी आपल्याला ईश्वरला होईल, कधी आपलं आत्मदर्शन होईल, हे आपण सांगू शकत नाही, पण प्रयत्न तर करायला पाहिजे. पण असे लोक कधी प्रयत्नसुद्धा करत नाही, म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये अज्ञान असतं. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतव, हे ज्ञान सगळ्यामध्ये आहे, पण अज्ञानाने ते आवृत्त केलेलं आहे आणि त्यामुळे आपण या जगाच्या मोहात पडतो. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतव, म्हणजे आपल्याला जगाचा मोह का होतो, आपल्या शरीराचा मोह का होतो, कारण अज्ञानामुळे हे ज्ञान झाकून टाकलेलं आहे. ते आपल्याला प्रगट करावं लागेल आणि ते जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत हे अज्ञान जाणार नाही. आणि हे अज्ञान जाण्यासाठीच ह्या सगळ्या साधना आहे, मनाचा कंट्रोल आहे,
हे सगळं जे काही सांगितलेलं आहे ते मनाचा कंट्रोल करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की हा आत्मा अगदी जवळात जवळ आहे, आपल्या आतमध्येच आहे, आपल्या हृदयातच आहे. आणि एवढ्या जवळ असूनही आयुष्यभर आपल्याला कधी त्याची जाणीवच होत नाही, कधी आपण आतमध्ये डोकावूनच बघत नाही. जोपर्यंत मन बहिर्मुख आहे, जोपर्यंत इंद्रिय बहिर्मुख आहे, तोपर्यंत आपण कधीही आतमध्ये डोकावून बघणार नाही. तेव्हा आपल्याला हा आतमध्ये शोध घ्यावा लागेल. हे सुद्धा एक विज्ञानच आहे, याला आपण आध्यात्मिक विज्ञान म्हणतो. भौतिक विज्ञानामध्ये बाहेरच्या पंचभूतामध्ये वैज्ञानिक शोध लावतात, आकाशामध्ये, पाण्यामध्ये, वायूमध्ये शोध लावतात, पण इथे जे ऋषी असतात ते अंतर्जगतामध्ये शोध लावतात. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, आत्म्याचं अमरत्व काय आहे, कर्माचा सिद्धांत काय आहे, मनुष्य मेल्यानंतर काय होतं, हे सगळं ऋषींनी ध्यान धारणा करून, साधना करून, मन अंतर्मुख करून त्यांनी ते जाणून घेतलेलं आहे, त्यांनी अनुभूती घेतलेली आहे. नुसतं काही वाचलेलं नाही, त्यांनी स्वतः अनुभूती घेतली आणि त्यांचे अनुभव त्यांनी लिहून ठेवलेले आहे, त्याला आपण वेद म्हणतो. वेद म्हणजे ज्ञान, हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे. हे जे आध्यात्मिक शोध लागले भारतामधल्या ऋषींनी लावले, तर त्यासाठी त्यांना अंतर्मुख व्हावं लागलं, एकांतात जावं लागलं, साधना करावी लागली, तेव्हा त्यांनी शोध लावले आणि ते महान झाले. आणि तेच आपल्याला सांगत आहे की तुम्ही पण महान होऊ शकता. जे आम्ही प्राप्त केलं ते तुमच्यामध्ये पण आहे, तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला पण होईल. भगवान श्री राम नरेंद्राला म्हणाले, जेव्हा नरेंद्राने विचारलं की तुम्ही ईश्वराला बघितलं आहे का, श्री रामकृष्ण म्हणाले की मी ईश्वराला बघितलं आहे, जसा मी तुला बघतो आहे त्यापेक्षाही स्पष्ट रूपाने बघितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर तूसुद्धा ईश्वराला बघू शकतोस. मी सांगितलं त्याप्रमाणे वागलास तर तूसुद्धा ईश्वराला बघू शकतो. म्हणजे ही त्यांची अनुभूती होती. वेदामध्ये ऋषी म्हणतो, वेदाहमेतम पुरुषम महांतम, मी त्या पुरुषाला जाणलेलं आहे. वेदाहमेतम पुरुषम महांतम, आदित्य वर्णम तमस परस्तात, सूर्यासारखा तेजस्वी आहे, सगळ्या अंधकाराच्या पलीकडे आहे. आणि त्याला जाणून घेतल्यामुळेच मनुष्य मृत्यूच्या जबड्यातून सुटतो. तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळती, नान्य पंथा विद्यते नाय, दुसरा कोणताही मार्ग नाही. ह्या मृत्यूला जर जिंकायचं असेल, याच्या पलीकडे जायचं असेल, तर स्वतःचं आत्मस्वरूप जाणून घेणं हा एकमात्र मार्ग आहे. आणि तो ऋषी म्हणतो की मी जाणून घेतलेला आहे, मी जे सांगतो आहे ते अनुभूती आहे, मी जाणलेला आहे, तो ज्योतिस्वरूप आहे आणि तो सगळ्या अंधकाराच्या पलीकडे आहे. आणि तुम्ही पण त्याला जाणून घेऊ शकता, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा संसारामध्ये येऊन जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडावंच लागेल. म्हणून जरी कठीण असलं तरी आपण जर प्रयत्न केले तर आपण त्याचा साक्षात्कार करून ह्या जन्मामध्ये मुक्त होऊ शकतो, हेच आपल्याला स्वामीजी ह्या विचाराद्वारे सांगत आहे. तेव्हाच आत्मज्ञान लाभते. वस्तू जितकी जवळ तितकीच तिची जाणीव आपल्याला कमी. आत्मा हा जवळात जवळ आहे, त्यामुळेच असह्यत चंचल चित्ताच्या व्यक्तीला याचा सुगावाही लागत नाही. पण मन वशीभूत असलेला शांत जितेंद्रिय आणि विवेकशील मनुष्य बाह्य जगताची उपेक्षा करून अंतर्जगात प्रवेश करतो व कालांतराने या आत्म्याच्या महिम्याची उपलब्धी करून घेतो आणि अखेर महान होतो. तेव्हाच त्याला आत्मज्ञान लाभते व मीच तो आत्मा आहे, तत्त्वमसी, श्वेत केतो वगैरे वैदिक महावाक्यांची त्याला प्रत्यक्ष अनुभूती होते. तर हेच आपण बघितलं आहे की स्वामीजींनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की जवळात जवळ जर काही असेल तर तो आत्माच आहे, तुमचं खरं स्वरूपच आहे, तुम्हीच आहात, तुमच्यापासून ते वेगळं नाही. आणि त्याची उपलब्धी कशी करून घ्यायची हे पण स्वामीजींनी सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओ
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः, हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।